मित्रांनो, मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच नाही. मागच्या व्हिडिओमध्ये जोगेश्वरी आई, गजबादेवी आई आणि भवानी आई या तीन देवींचा तुमचा दर्शन घडला. तर आता आपण चाललो मुनग्याच्या भगवती आईचा दर्शन घेऊ. तर चला आमच्या बरोबर आता तकडी पण तुमका दर्शन देऊया. आपण कसा मिळता काय मिळता तर बघूया, कारण तकडी कधी कधी आतमध्ये शूट करूक देत नाही. पण त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या क्षेत्राची शूटिंग म्हणा किंवा परत प्रयत्न तर आपण करणार तुमका देवीचं दर्शन दाखवचो. तर आता आम्ही आईना ह्याच्यात ना निघालो काय तांबरडेक म्हणणार. तर नमस्कार मंडळी, तुमका जर माहिती नसाल की म्हणजे यो व्हिडिओ कशासाठी आहे, तर ह्याच्या आधी आम्ही दोन व्हिडिओ केला नऊ देवी दर्शनाचे. तर आज आम्ही तुम्ही चार पाच देवींचा दर्शन तुमका घडवला आणि आता आम्ही चालला मुनग्याक. मुनग्याची भवानी आई भगवती आई या त्या आईचं दर्शन करणार आणि इजियाची महालक्ष्मी आई या त्या देवीचं दर्शन करणार. तर ह्या व्हिडिओ तुमका दोन देवींचं दर्शन करणार करवणार आम्ही. तर ह्याच्या पुढे पण तुमका असे चांगले चांगले व्हिडिओ येत राहतले, कारण जोपर्यंत नवरात्री संपत नाही तोपर्यंत आम्ही असे देवींचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येत राहणार. तर कोणी जर चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या कोकणातील रीतिरिवाज परंपरा किंवा काही म्हणजे टुरिझम संदर्भात तुमका काही व्हिडिओ बघूचे असतील तर आपल्या चॅनलवरती सगळा बघू तुमका मिळतला. तर आता जाऊया आपण मुनग्याक. भावित पोहोचला तुम्ही तर मागच्या व्हिडिओ बघितला, आपण गजबादेवी गेलेला आणि या रामेश्वर मंदिर आहे मिडगावचा. कसला भारी आहे आणि एक नंबर बांधकाम. मी पहिल्यांदाच असं मंदिर कलर आहे त्या मंदिराचं, म्हणजे गोवा सोडला ना तर हा मंदिर मी पहिल्यांदाच बघितलंय असं. आपल्या सिंधुदुर्गात असतील पण मी पहिल्यांदा बघितलेलं आहे. पण एक नंबर आहे, भारी आहे. आणि आपलं हो मिडगाव गाव आहे. नेपाळी पण आपल्या आता आंब्यांच्या कामासाठी हळूहळू आता आमची कामं चालू झाली आंब्यांची, त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता बोलवलं. आणि ही मिडगावची बाजारपेठ आहे. बाजारपेठा आपल्या शिरगावच्या बाजारपेठेसारखी ही बाजारपेठा. देवगडची बाजार जामसाठ्याची बाजारपेठ मोठी आहे ना, म्हणून मी शिरगावचं सांगितलंय. ते बघा दुकानात कशी बायकांची गर्दी झाली. बाजार आहे की काय आज बाजार? हा बघा बघू शकता तुम्ही. आज शनिवार पण आज बाजार शनिवारचं असतं. फळा घेऊया फळा घेऊया बाबू घेऊया. ते बघा इकडे फळवाले पण इले आहेत, तिरफळा बिरफळा पण इली आहेत. ते बघा हे फळवाले इथे बसले आहेत. नाही हे भाजीवाले रेग्युलरच वाटत ते. बाजारपेठ संपली, बाजार तिकडे आतमध्ये भरतो. शिरगावचा बाजार जरा मोठाच आहे याच्यापेक्षा. पण इकडले गाव आहेत ना ते भारी आहेत. कुणकेश्वर, मिडबाव, तांबडेक. कुणकेश्वर वर नंतर कातवन येतात तुका आटावला नाही वाटत? कातवन पण भारी आहे. मी तर म्हटलं ना सांगा कुणकेश्वर मिडबाव आणि ही बघा ही नदी आहे की खाडी खाडीच आहे. थोडीफार खाडीच आहे कारण नदी म्हणजे समुद्रावर जेव्हा नदी मिळते ना तेव्हा ती थोडीफार खाडीच होता. आणि आता आपण येऊन असतो ना तो आचरा चौपाटीक जाता किंवा मालवण आचरा सगळे. आता आपल्या गावचा खय जवळच इकडून मुनग्याक. मुनग्या काय मिडबावर ना काही जास्त लांब नाही. आपण आता पोहोचला मुनग्यात. मुनग्यात आणि इथे तुमका दिसत बोर्ड नवरात्र उत्सव निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. पुढेच काहीतरी दाबा गाडी आणि इकडे ना 21 दिवसाचा गणपती पण असत मंदिरात. आता आपण तात्पुरती गाडी लावला कारण आपण आता लगेच दर्शन घेणार नाही निघतला. होईल धुतलंय नव्हतंच मी धु तू. हा अकड ना एकदा आणि अकड ना एकदा. ओके झाला खुश खुश ना. तरी बघा गाडी आहे लावलेली असा. श्रावणी ओटी काढता वाटतं आणि हयच आईचं मंदिर आहे पुढे. तर जाऊया आणि चला तुम्ही पण आमच्यावर घ्यावा भगवती आईचं दर्शन. हे बघा श्रावणी ओटी घेतल्या ना आणि आता आपण आईचं दर्शन घेऊया मस्तपैकी. आज मळबच आहे ना दिवस असाच सकाळपासून. हा तू खरा मिनी ब्लॉग साठी करता ना काय म्हणता?
श्रीदेवी भगवती मंदिर मुनगे। बघा भगवती आईचं मंदिर असा। घंटा वाजूची नाही हा, कारण पाठ वाचन चालू हा। तर मित्रांनो आम्ही हळू बोलताव, तर समोर सही इलेले तुमका आईचं दर्शन होतला। लांबूनच तुम्ही आहे, समोर तुमका आईच दिसतली। देवीचा पठण चालू आपण, मी तुमका आहे ना फोटो दाखवत आहे देवीचो। हे बघा, लाईट कमी असल्यामुळे तेवढं क्लिअर येत नाही आहे, पण थोडाफार का होईना तुमचं देवीचं दर्शन घडलेला। तर आता आम्ही आहे ना जातलाव इडियामधल्या महालक्ष्मी देवी आईच्या दर्शनाला, आणि आमचं मस्तपैकी दर्शन झालं। तर त्याच्याबरोबरच हय अजून एक देवी असा, बोनस आपल्या एक भरपूर मिळतात, आणि एक्स्ट्रा बोनस मिळालेला। तर ही अनुभवनी देवी असा, तर दर्शन घ्यावा बघा। जय सद्गुरु। आणि ते जे माळी असतं ते तिसरी माळ आहे बघा, तीन थय आहेत त्या साईड का म्हणत। आणि हो देव श्रीदेव गांगो असा हे बघा। आणि ह्यो असा आपल्या देवी आईच्या मंदिराच्या बाहेरचो परिसर, खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर मूर्ती असं आईची, मस्त वाटला। बोनस मागच्या व्हिडिओतून बघितलं, आपल्या भावानी आई मिळाली बोनस रूपात, म्हणजे एक्स्ट्रा देवीचं दर्शन झाला, खूप बरं वाटला। तर चला एक सेल्फी घेऊया, मस्तपैकी दर्शन घेऊन आम्ही निघालो। आणि आता आपण जातो लाव काय इडियाच्या महालक्ष्मी मायाच्या दर्शनासाठी। दुकान असतात, तुम्ही जरी ओटी आणलाच नाही तरी तुमका ओटी मिळतली। आणि या मंदिराकडे कसं शेळ्याचो पण मान आहे, शेळ्याचो ना, हा हा म्हणजे शेळ्याचो ना, तसो याचो नारळ असतो ना बिना सोडलेलो। चला तर आपण तकडी गाडी लावलेली आहे, ती गाडी घ्यावी आणि जाऊया आता इळ्यात। आपण पोचलाव इळिया सड्यावर, आणि इळिया सड्याच्या महालक्ष्मी आईचं आता तुमचं दर्शन घडवताव। आणि ह्यो आता खण घेतला, तर बघू शकतास मंदिर मस्तपैकी कलर केल्याने, कलर हल्लीच केलेलं दिसता। तर हय रात्री गरबा वगैरे असता वाटतं या बघा, ह्या बांधल्याने। आणि ह्या बघा श्रीदेवी महालक्ष्मी मंदिर इळिये, या इळिये आणि या सड्यावर इलाव आपण वरती आव। आणि श्रावणी पण शॉर्ट व्हिडिओ करता, ते पण तुमका श्रावण्यांसवर लाईफवर बघूक मिळतील। आणि मी फर्स्ट टाइम या मंदिरात येतो आणि खूप मस्त असो कलर वगैरे भारी वाटता। तर चला आईचं दर्शन घेऊया। तर ह्या आहे महालक्ष्मी आईचं मंदिर, आणि त्या साईड का श्री आकार ब्राह्मण म्हणून असा त्या मंदिर असा। आणि या मंदिरात जायच्या आधी हे गणपती बाप्पांचं तुमका दर्शन होईल बघा, आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज। जबरदस्त वाटतात, जबरदस्त एक नंबर असा हे पिलर वगैरे आहेत ना, भारी वाटतं बघू। आणि आईचं दर्शन तुमका पूर्ण महालक्ष्मी आईचं दर्शन करून घ्यावा। जे काय मनात इच्छा असतील ते आईक सांगा, मनातल्या मनात ते नक्की पूर्ण होतील। आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। ओटी भरून घेऊन देत आईची, आणि आज ग्रे कलर असल्यामुळे आईची साडी पण ग्रे कलरची आहे बघू शकतास। खूप सुंदर असा मनमोहक असा रूप असा आईचा। आणि हय थोडा आवाज ना घुमता, श्रावणी आईची ओटी भरून घेता।
तुम्ही इकडचे ना? मित्रांनो, माका वाटलं ही पिंडिया म्हणून मी काकांका विचारलं तर काका म्हणतात अगदी पूर्वापारपासूनच यो हा, आणि ते तो वरती काढून बघे होते पण तो हलत नाही की तो चाळवणार नाही. तर ही खूप छान माहिती दिल्याने काकांनी. आणि बाजूक आता आकार ब्राह्मण मंदिर ना, तर चला मित्रांनो आता हातावर ते पण आपण दर्शन घेऊया आणि मस्तपैकी महालक्ष्मी आईचं रूप बघू शकतास तुम्ही आजचा. खूप छान अशी सुंदर अशी आई आपली दिसते आहे. तर आता जाऊया इथून आपण, आकार ब्राह्मण मंदिर आहे तिथे जाऊया. राशी आकार ब्राह्मण देव मंदिर त्यांचं तसं असा हे बघ असा होय. चला मुनग्याची भगवती आई आणि इळ्याची महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊन आता आम्ही निघाला. तर यो व्हिडिओ तुमका कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. बोल तुम्ही म्हणजे मुनगे गावचे असाल किंवा इळ्या गावचे असाल तर कमेंट मध्ये नक्की सांगा ही आमच्या गावची देवी आहे म्हणून. आणि तुमका आता ना यो डिटेल व्हिडिओ श्रावणी संकेतवर बघूक मिळेल, जसं इंस्टाग्रामवर ना शॉर्ट व्हिडिओ पण बघूक मिळतले आणि श्रावणी अँड स्वर लाईफ वर मिनी ब्लॉग पण बघू आणि श्रावणी अँड स्वर लाईफ चॅनल आला त्याच्यावर मिनी ब्लॉग बघूक मिळतले. तर आता कोणी सबस्क्राईब केला नसत तर आपण सबस्क्राईब करा. इंस्टावर श्रावणी संकेत पेज आहे आमचा इंस्टावर, त्याच्यावर फॉलो करा. फेसबुकवर पण पेज आहे. इंस्टाग्रामवर ना मित्रांनो लवकर फोटोज वगैरे येतात, व्हिडिओ थोडे लेट येतात पण इंस्टाग्रामवर त्याच दिवशी येतात, त्याच्यामुळे तुमका बघूक बरा पडा. आणि व्हिडिओ आवडला असं जास्त जास्त शेअर करायचं. चला भेटूया दुसऱ्या देवीचं कोणत्या तरी दर्शन घेताना. बाय. ते बघा या आता रात्रीचा लाइटिंग बघू शकतास तुम्ही. आम्ही लकीली या साईडने जायत होतो म्हणून म्हटलं तुमका दाखवूया.